हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असतील. आणि मी पण खूप मस्त आहे. आणि आज आहे धुलीवंदन, तर धुलीवंदनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथे मॉर्निंगचा टाईम झाला आहे आणि माझी क्लिनिंग चालू आहे. आणि होळी दिवशी मला इथे क्लिनिंग करायला जमलं नाही, म्हणजे वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे आज मी धुलीवंदन दिवशी थोडीशी क्लिनिंग करत आहे. आणि हा व्लॉग थोडासा लेट येईल कारण थोडासा प्रॉब्लेम झाला होता एडिटिंगसाठी, माझा व्हॉइस ओवर ऐकू येत नव्हता, त्याच्यासाठी हा व्लॉग थोडा लेट येणार आहे, त्यासाठी सॉरी. आणि त्याच्यानंतर आज इथे मी रेस्ट केला आहे पूर्ण दिवस, जास्त काही काम केलेलं नाही आहे. आणि इथे माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, हे डोअर मॅट्स वगैरे तुम्ही बघू शकता, मी सगळे क्लीन करून धुवून ठेवले आहेत. आणि इथे सगळेजण होळी एन्जॉय करतात आहे, सगळेजण होळी खेळतात आहे, तुम्ही बघू शकता. मला पण खूप होळी खेळायला आवडत होतं, मी पण खूप होळी खेळायचे. आणि आता लग्नानंतर मी होळी नाही खेळत कारण इकडे कोणी एवढं होळी खेळत नाही. आमच्या घरात एकच लहान बाळ आहे परी, तर तीच खेळत असते. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इव्हिनिंगला भेटते आहे. आणि दिवसभर मी रेस्ट केला आहे आणि इथे माझे झालेले आहेत भांडे वगैरे सगळे क्लीनिंग करून. आणि हे जे डोअर मॅट्स आहेत ते घरी शिवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवतो. तर हे बघा, ह्याची शिलाई अशी केलेली आहे. आणि हे मला माझ्या मावशीने शिवून दिलेले आहेत, तर मी तिच्याकडे गेल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवेन. आणि हे नवीन कपड्याचे नाही आहेत, तर हे जुन्याच कापडाचे आहेत. तर हे तुम्ही स्क्वेअरमध्ये आणि सर्कलमध्ये असे शिवू शकता घरगुती. तर हे धुता पण येतात व्यवस्थित, धुवायला इझी पडतं, असे आहेत ते. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. आणि तिने हे स्वतः शिवलेले आहेत स्वतःच्या आयडियाने. आणि याच्यामध्ये कुठूनही कापड बाहेर येत नाही आणि कुठेही असा फुगा असं काही येत नाही, फुगलेसारखं होत नाही आहे. इथे खूप मऊ आणि खूप सॉफ्ट आहे. हे तिने शिवलेलं मला खूप आवडलं आहे, त्याच्यामुळे मी हे माझ्यासाठी पण सांगितलं होतं. तर मी गेल्यानंतर तिने मला हे दिले. ही शिलाई बघा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण हे असं बघून शिवू शकता. मस्त आयडिया आहे. आणि कोणाला आवडलं असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तसं पण आपण जुने कपडे फेकूनच देत असतो, तर त्या जुन्या कपड्यांपासून असं डोअर मॅट बनवलं तर त्याचा उपयोग पण होईल. आणि आपल्याला नवीन विकत घ्यायची पण गरज नाही आहे, तर तो एक खर्च पण आपला वाचेल. तर जुन्या कापडाचा आपण असा उपयोग करू शकतो. हे बघा, जर लांबून बघितलं तर असं वाटतंय का की हे घरी शिवलेलं आहे, किती सुंदर दिसतंय. आणि इथे मी घातलेत अंडे शिजायला. आणि त्याच्यानंतर माझे भांडे वगैरे सगळे लावून झालेले आहेत. आणि हा आहे नारळ, काल होळीमध्ये फोडून टाकलेला, तर हा अर्धा नारळ घरी घेऊन आले मी. थोडासा जळाला आहे होळीमध्ये आणि त्याच्यानंतर बाहेर काढलेला आहे. तर हा मी असाच फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं जे वरचं कवच आहे ते हे लवकर निघतं. आणि इथे धुलीवंदन स्पेशल आज अंड्याची करी आहे. त्याच्यानंतर इथे मी अमितला जाते कलर लावायला, तर कलर आणलेला नाही आहे, तर मी त्याच्या तोंडाला लावते कुंकू. आणि इथे बघा, अमितने पूर्ण मला कलर लावला आहे, माझे काय हालत करून टाकले त्याने. आणि इथे तयार आहे आपली अंडा करी, तर या सगळेजण जेवायला. आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.